बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशी नोकरीविषयक माहितीचा हा व्हिडिओ इथे घेऊन आलेलो आहोत. नोकरीची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, त्या संबंधित सविस्तर आणि स्टेप बाय स्टेप माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, यासाठी वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने इथे निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे इथे व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, जेणेकरून एखादी महत्त्वाची माहिती तुमच्याकडून मिस होईल आणि ह्या दिलेल्या पदांसाठी अप्लाय करायचं की नाही ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर चला आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओला आपण आता इथे सुरुवात करूया. तर आजची जी नोकरीची जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे ती इथे एअर इंडिया अंतर्गत आहे. AI एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड, एअर इंडिया एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड यांच्या अंतर्गत ही जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. तर हे AI एअरपोर्ट सर्व्हिस यांचं ऑफिशियल पेज आहे. वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या व्हिडिओच्या खाली ती लिंक मिळेल, त्याद्वारे संपूर्ण माहिती तुम्ही बघू शकता. कारण की या जाहिरातीसंबंधीची संपूर्ण माहिती जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची खोटी जाहिरात किंवा फेक बातमीही नाही आहे. तुम्ही जर यासाठी पात्र असाल तर नक्कीच यासाठी इथे तुम्ही अप्लाय करू शकता. तर चला आपण आता सविस्तरपणे जी जाहिरात आहे ती बघूया. पण त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती आज पहिल्यांदाच आला असाल तर आठवणीने आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि न चुकता नोटिफिकेशनचं बेल आयकन प्रेस करा. म्हणजे असे नोकरीविषयक तसेच परीक्षेच्या संबंधीच्या माहितीचे व्हिडिओ अपलोड केले की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला इथे सगळ्यात आधी मिळत जाईल. तर AI एअरपोर्ट सर्व्हिस एअर इंडिया अंतर्गत ही जाहिरात आहे, रिक्रुटमेंट आहे. AI एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड फॉर्मली नोन ॲज द एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेड विशेष टू एंगेज अ फॉलोईंग कॅटेगरी मेंटेन आणि वेटलिस्ट मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी इथे ही वॅकन्सी आहे. संपूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. विजन इथे काय असणार आहे, मिशन काय आहे, प्रोसेस कशी असणार आहे, वर्क कसं करायचं आहे, ती संपूर्ण माहिती इथे आहे. दोन पोझिशनसाठी इथे ही वॅकन्सी आहे. पहिल्यांदा इथे आहे सर्व्हिस ॲश्युरन्स एक्झिक्युटिव्ह, ज्याच्या 50 जागा आहेत, आणि सेकंड इथे आहे सर्व्हिस ॲश्युरन्स मॅनेजर, ज्याच्या 12 जागा आहेत. सो टोटल 62 जागांसाठी इथे ही भरती आहे. सो पोझिशन 1ची आपण सगळ्यात पहिल्यांदा जी माहिती आहे ती बघूया. सर्व्हिस ॲश्युरन्स एक्झिक्युटिव्ह, ह्याच्या रोल्स रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे, तुम्हाला इथे निवड झाल्यानंतर काय काम करायचं आहे ते संपूर्ण इथे दिलेलं आहे. स्टाफ ट्रान्सफर, कस्टमर सर्व्हिस, असिस्टिंग कस्टमर विथ चेकिंग बॅगेज, हे सगळे वर्क तुमचं जे असणार आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. प्रोव्हाइड पॅसेंजर रिसेप्शन, चेक इन, चेकआउट सर्व्हिस, परफॉर्म प्री फ्लाईट पोस्ट फ्लाईट ड्युटीज ज्या आहेत त्या, सो हे पूर्ण वर्क इथे दिलेलं आहे. सो तुम्हाला जर या पदासाठी अप्लाय करायचं असेल तर ही सगळी माहिती नीट वाचा. आता महत्त्वाचा मुद्दा, यासाठी कोण इथे अप्लाय करू शकतात, शैक्षणिक अर्हता काय आहे. सो ग्रॅज्युएट फुल टाईम पूर्ण तुम्ही पदवीधर असणं गरजेचं आहे, पार्ट टाईम चालणार नाही, फुल टाईम कोर्स असणं गरजेचं आहे. फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, सो 10वी + 2 12वी आणि त्याच्यानंतर 3 वर्ष तुमचं ग्रॅज्युएशन, या पॅटर्नमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एक्सलंट ॲनालिटिकल स्किल अँड प्रोफिशियन्सी यूज ऑफ अ PC, सो ॲनालिटिकल स्किल असणं गरजेचं आहे. एक्सलंट आणि प्रोफिशियंट असणं तुम्ही PC यूज ऑफ PC मध्ये. त्याचबरोबर नॉलेज ऑफ मायक्रोसॉफ्ट ऑफिस कॉम्प्युटर रिलेटेड टू इन्क्लूड वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट आणि आउटलुक, सो कॉम्प्युटरचं नॉलेज असणं या पदांसाठी इथे गरजेचं आहे. सो पदवीधर आणि कॉम्प्युटर नॉलेज असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. यासाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे इथे गुड कमांड ओवर अ स्पोकन रिटन इंग्लिश पार्ट फ्रॉम अ दॅट ऑफ हिंदी. सो इंग्लिश तुमची लँग्वेज, इथे तुमची चांगली कमांड असणं त्यावरती इथे गरजेचं आहे. वर्किंग एक्सपिरियन्स इथे काय लागणार आहे बघा. प्रिव्हियस फेस टू फेस कस्टमर सर्व्हिस एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. विलिंग टू वर्क ऑन अ शिफ्ट, सो शिफ्टमध्ये काम करणं इथे तुम्हाला काम करावं लागणार आहे. सो तुमची ती तयारी असणं गरजेचं आहे. 48 वर्किंग अवर्स इथे असणार आहे आणि 6 days इथे पर वीक तुम्हाला वर्किंग इथे असणार आहे. 2 to 3 year वर्क एक्सपिरियन्स इन एअरलाईन एअरपोर्ट ऑपरेशन और अ डायरेक्ट कस्टमर सर्व्हिस ओरिएंटेड इंडस्ट्री, हा असणं तुमच्याकडे अनुभव गरजेचा आहे. वर्किंग एक्सपिरियन्स इन मायक्रोसॉफ्ट ऑफिस इन्क्लूड वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, आउटलुक. एक्सलंट ॲनालिटिकल स्किल, वर्किंग एक्सपिरियन्स इन एम्बिडिस चेक इन इथे असणं गरजेचं आहे. त्यांना इथे प्रेफरन्स मिळणार आहे. यासाठी वयोमर्यादा इथे आहे जनरल कॅटेगरीसाठी 28 वर्ष, OBC साठी 31 वर्ष, SC ST साठी इथे 33 वर्ष. एज रिलॅक्सेशन विल बी कन्सिडर्ड डिपेंड अपॉन अ मोर नंबर ऑफ इयर एक्सपिरियन्स इन अ रिक्वायर्ड फील्ड. सो तुम्हाला त्यांनी दिलेल्या अनुभवापेक्षा जर जास्त अनुभव असेल या दिलेल्या फील्डमध्ये तर इथे सुद्धा तुम्हाला एज रिलॅक्सेशन जे आहे ते मिळू शकतं.
यासाठी तुम्हाला पर मंथ इथे 25,000 रुपये वेतन जे आहे ते दिलं जाणार आहे. पुढची सेकंड पोझिशन होती इथे सर्व्हिस अश्युरन्स मॅनेजरच्या, ज्याच्या 12 जागा आहेत, ह्याचीसुद्धा रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी काय असणार आहे ती संपूर्ण इथे दिलेली आहे. सो ही सुद्धा वाचून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला वर्क जे आहे तिथे सिलेक्शन झाल्यानंतर करायचं आहे. शिफ्टमध्ये वर्क दोन्ही पदांसाठी इथे करणं तुम्हाला गरजेचं आहे. यासाठी एज्युकेशन क्रायटेरियासुद्धा ग्रॅज्युएट आहे. कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवीधर असाल रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून तर अप्लाय करू शकता. एक्सलंट ॲनालिटिकल स्किल आणि प्रोफिशियंट यूज ऑफ अ पी सी रिलेटेड सॉफ्टवेअर, कॉम्प्युटरचं नॉलेज यासाठीसुद्धा गरजेचं आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिस ज्याच्यामध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट, इंग्लिशमध्ये तुमची गुड कमांड स्पोकनवर असणं आणि रिटर्न दोन्हीसाठी गरजेची आहे. वर्किंग एक्सपिरियन्स यासाठीसुद्धा आहे. इथे तुम्हाला शिफ्टमध्ये वर्क करणं गरजेचं आहे. 5 वर्षाचा एअरलाईन किंवा ग्राउंड हँडलिंग कस्टमर सर्व्हिसचा इथे एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. नॉलेज हवं आहे तुमच्याकडे मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं, एक्सलंट ॲनालिटिकल स्किल, ॲबिलिटी टू इफेक्टिवली वर्क असिस्टंट, मॅनेज लार्ज ग्रुप ऑफ एम्प्लॉय. यासाठी वयोमर्यादा इथे आहे. खुल्या प्रवर्गासाठी 32 वर्ष, OBC साठी 35 वर्ष, SC ST साठी 38 वर्ष. एक्सपिरियन्स जास्त असेल तर एज रिलॅक्सेशन मिळू शकतं. 50,000 रुपये पर महिना इथे तुम्हाला यासाठी वेतन दिलं जाणार आहे. सो आता सिलेक्शन कसं होणार आहे तुमचं यासाठी. इथे पर्सनल तुमचा इंटरव्ह्यू होणार आहे. द कंपनी अँड इट्स मे इंट्रोड्यूस ग्रुप डिस्कशन डिपेंडिंग अपॉन अ रिस्पॉन्स. द सिलेक्शन प्रोसिजर विल बी कंडक्टेड ऑन अ सेम डे और अ सबसिक्वेंट डे. द आउटसाइड कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू मेक देअर ओन अरेंजमेंट फॉर अ लॉडिंग अँड बोर्डिंग देअर ओन कॉस्ट इफ रिक्वायर्ड. सो सिलेक्शन जे आहे तुमचं पर्सनल इंटरव्ह्यू इथे होणार आहे. सो तुम्ही जर आउट ऑफ मुंबईमधून इथे इंटरव्ह्यूसाठी येणार असाल तर तुमची जी राहण्याची सोय आहे तुम्हाला इथे स्वतः करावी लागणार आहे. सो आता यासाठी अप्लाय कसं करायचं आहे बघा. तुम्हाला इथे गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे. तो फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे. लास्ट डेट यासाठी असणार आहे 6-8-6 ऑगस्टपर्यंत तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. प्लीज फिल इन डाटा केअरफुली ॲज द रिस्पॉन्स कॅन बी सबमिटेड ओनली वन्स. सो जर तुम्ही माहिती जी भरणार आहात इन्फॉर्मेशन ती करेक्ट भरा, कारण की एकदाच ती सबमिट होणार आहे. एकदा फॉर्म सबमिट केला की ती नंतर चेंज इथे करता येणार नाही. नो रिस्पॉन्स विल बी ॲक्सेप्टेड आफ्टर 6 ऑगस्ट. सो इथे लिंक दिलेली आहे. ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळेल. त्याद्वारे तुम्ही ते अप्लाय करू शकता. सो इलिजिबल कॅन्डिडेट जे आहेत त्यांना इथे नोटिफाय केलं जाईल इंटरव्ह्यूसाठी. तर इंटरव्ह्यूचा डेट, टाईम, व्हेन्यू काय आहे ते तुम्हाला इथे त्यांच्याकडून इथे नोटिफाय केलं जाणार आहे. ॲप्लिकेशन फी इथे 500 रुपये तुम्हाला फी पे करायची आहे. सो जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाल त्या दिवशी तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो ॲप्लिकेशन फॉर्म पूर्णपणे फिल करून कॉपीज तुमच्या ज्या आहेत सर्टिफिकेट आणि जो हा नॉन रिफंडेबल DD आहे ॲप्लिकेशन फी 500 रुपयाचा ॲज अ AI एअरपोर्ट सर्व्हिस लिमिटेड यांच्या नावाने तो इथे तुम्हाला घेऊन जायचा आहे. तुम्हाला रिसेंट पासपोर्ट साईज फोटोसुद्धा लागणार आहे. 6 महिन्यांपेक्षा जुना नसावा. सेल्फ अटेस्टेड कॉपीज सगळ्या लागणार आहेत. डॉक्युमेंटची लिस्ट इथे खाली दिलेली आहे, ती सुद्धा आपण बघणार आहे. सो या बऱ्याच जनरल कंडिशन सगळ्या आहेत. सो दिलेल्या पदांसाठी तुम्ही पात्र असाल आणि अप्लाय करू इच्छित असाल तर सगळ्या अटी शर्ती नीट वाचा आणि त्यानंतरच इथे अप्लाय करा. हे ऑफिस यूजसाठी आहे. इथे फॉर्म दिलेला आहे. हा फॉर्म तुम्हाला फिल करून पासपोर्ट साईज फोटो लावून रिक्वायर्ड डॉक्युमेंट जे आहे ते घेऊन तुम्हाला इंटरव्ह्यूला जर बोलवलं तर तुम्हाला तिथे जायचं आहे. सुरुवातीला तुम्हाला तो गुगल फॉर्म फिल करून द्यायचा आहे, ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इथे बघायला मिळेल. बाकी संपूर्ण माहिती तुम्हाला इथे लिहायची आहे, तुमचा एक्सपिरियन्स काय आहे ते, आणि ह्याच्याच खाली इथे डॉक्युमेंटची जी लिस्ट आहे ती इथे दिलेली आहे. ॲप्लिकेशन फी तुम्हाला ॲप्लिकेबल असेल, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, 10th तुमचं पासिंग सर्टिफिकेट, 12th मार्कशीट आणि पासिंग सर्टिफिकेट, 1st इयर, 2nd इयर, 3rd इयर ग्रॅज्युएशनच्या मार्कशीट, ग्रॅज्युएशनचं डिग्री सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट तुम्ही जर SC ST OBC कॅन्डिडेट असाल तर, डिस्चार्ज सर्टिफिकेट इन केस ऑफ एक्स सर्व्हिसमॅन तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट लागणार आहे, डोमेसाईल, पॅन कार्ड, आधार कार्ड. बाकी ही पूर्ण माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. सो नक्कीच या पदांसाठी तुम्ही अप्लाय करा. ह्या सुवर्ण संधीचा इथे फायदा करून घ्या. अजूनही काही प्रश्न डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त व्हिडिओला इथे शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.